नेक्स्ट पॉइंट आपला याच्यामधला आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला, फ्लुइड्स इन मोशन. तर फ्लुइड्स इन मोशन म्हणजे आपल्याला माहित आहे द फ्लो ऑफ वॉटर थ्रू अवर टॅप्स, जे काय वॉटर टॅप्स मधून जाणारं पाणी आहे, त्यानंतर कुकिंग गॅस थ्रू ट्यूब्स, फ्लो ऑफ वॉटर थ्रू रिव्हर ऑर कॅनॉल, नदीमधून जाणारं पाणी, कॅनॉलमधून जाणारं पाणी किंवा आपल्या चाव्या घरगुती असणार त्याच्यामधून जाणारं पाणी, हे सगळं कसं आहे फ्लुइड्स इन मोशन. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे फ्लो ऑफ वॉटर थ्रू अवर टॅप्स, कुकिंग गॅस थ्रू ट्यूब्स, फ्लो ऑफ वॉटर थ्रू रिव्हर ऑर कॅनॉल. तर याच्यामध्ये नेक्स्ट आपल्याला पुढे दिलेले डेफिनेशन हायड्रोडायनॅमिक्स, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन, इट इज कॉल्ड एज हायड्रोडायनॅमिक्स. काय म्हणतोय आपण, द ब्रँच ऑफ फिजिक्स, असे ब्रँच ऑफ फिजिक्स की ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कशाचा स्टडी केला जातो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा, किंवा ज्यावेळी ते फ्लुइड्स कसे असतील इन मोशनमध्ये असतील त्यालाच आपण काय म्हणतो हायड्रोडायनॅमिक्स असं म्हणतो. आता ही बघा ही जी डायग्राम आहे ही आहे फ्लो ट्यूब, फ्लो लाईन. आता फ्लो लाईन म्हणजे बघा ही एक असणारी इंडिव्हिज्युअल लाईन, इट इज द पाथ ऑफ अन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मूव्हिंग फ्लुइड, त्यालाच आपण काय म्हणणार आहे फ्लो लाईन. इट इज द पाथ ऑफ अन इंडिव्हिज्युअल पार्टिकल मूव्हिंग इन अ फ्लुइड, त्याला आपण काय म्हणतो फ्लो लाईन. आता फ्लो लाईन्स अँड फ्लो ट्यूब आपल्याला दिलेले, पहिल्यांदा आहे स्टेडी फ्लो, मेजरेबल प्रॉपर्टी सच एज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड at a given point is constant over time. Steady flow म्हणजे काय हो, हे एक मेजरेबल प्रॉपर्टी आहे. आता कशी मेजरेबल प्रॉपर्टी आहे की सच एज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी, काय असतं फ्लुइड सर एका दिलेले एट अ गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट ओवर टाइम. आता फ्लो लाईन, फ्लो लाईन म्हणजे आपण म्हटलं की इट इज द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मूव्हिंग फ्लुइड, त्याला आपण फ्लो लाईन असं म्हणतो. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे स्ट्रीमलाईन. तर स्ट्रीमलाईन म्हणजे काय हो, तर इट इज अ कर्व हूज अ टँजंट ऍट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डिरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऍट दॅट पॉइंट. स्ट्रीमलाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर अ स्टडी फ्लो. तर काय काय म्हटलं बघा, स्ट्रीमलाईन म्हणजे इट इज अ कर्व, स्ट्रीमलाईन म्हणजे काय म्हटलेलं होता इट इज अ कर्व, एक असा कर्व आहे इट इज अ कर्व हूज टँजंट, ज्याचं दिलेलं आपल्याला असणं म्हणजे टँजंट आहे ऍट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डिरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऍट दॅट पॉइंट. स्ट्रीमलाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर अ स्टडी. काय म्हटले बाळानो, स्ट्रीमलाईन म्हणजे इट इज अ कर्व की ज्याच्यावरती टाकलेला टँजंट ऍट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डिरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऍट दॅट पॉइंट. स्ट्रीमलाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर स्टडी फ्लो. नेक्स्ट आहे फ्लो ट्यूब, नेक्स्ट आहे फ्लो ट्यूब. इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंडेड बाय इमॅजिनरी वॉल. हे बघा, आता ही जी ट्यूब आहे याला आपण बाळानो काय म्हणतो फ्लो ट्यूब म्हणतो. काय आहे फ्लो ट्यूब म्हणजे इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स. हे बघा, हे आहेत फ्लो लाईन्स, एक दोन तीन अनंत अशा फ्लो लाईन्स आहेत. इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स, एक इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स, काल्पनिक आपण त्याला म्हणतो बघा. आणि ते काय केलेलं आहे तर बाउंडेड बाय अन इमॅजिनरी वॉल. ओके, सो फ्लुइड्स इन ऍडजसंट फ्लो ट्यूब्स कॅनॉट मिक्स, त्यामध्ये मिक्स होत नाही. काय काय बघितलं, फ्लुइड्स इन मोशन मध्ये असेल तर त्याला आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले, फ्लो ऑफ वॉटर थ्रू अवर टॅप्स चाव्यांच्या कनेक्शन मधून जाणार, कुकिंग गॅस थ्रू ट्यूब्स किंवा फ्लो ऑफ वॉटर थ्रू रिव्हर ऑर कॅनॉल म्हणतो आपण. द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द फ्लुइड्स इज इन मोशन इट इज कॉल्ड एज हायड्रोडायनॅमिक्स. त्याच्यामध्ये आपण फ्लो स्टडी फ्लो म्हटलं की मेजरेबल प्रॉपर्टी सच एज प्रेशर अँड व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट अ गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट ओव्हर अ टाइम. नेक्स्ट आपण काय म्हणतोय फ्लो लाईन, फ्लो लाईन म्हणजे काय म्हटलं इट इज द पाथ ऑफ अन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मूव्हिंग फ्लुइड. फ्लो लाईन म्हणजे काय म्हणतो आपण, फ्लो लाईन मीन्स इट इज द पाथ ऑफ अन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मूव्हिंग फ्लुइड. त्यानंतर पुढे आहे स्ट्रीम लाईन,
स्ट्रिंगर म्हणजे काय म्हटलं बघणार होऊ इट इज अ कर्व व्हिच इज टेंजेंट एट एनी पॉइंट ओके कुठे टेंजेंट टाकायचं आहे इन द फ्लो इज इन द डिरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो एट दॅट पॉइंट स्ट्रीम लाइन्स एंड फ्लो लाइन्स आर आयडेंटिकल फॉर द स्टडी नेक्स्ट आहे फ्लो ट्यूब फ्लो ट्यूब म्हणजे काय हो इट इज एन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाइन्स बाउंडेड बाय एन इमॅजिनरी वॉल सो फ्लुइड्स सीन ऍडजसंट टू ट्यूब्स कॅनॉट मिक्स सिंपल आहे पॉइंट नेक्स्ट पॉइंट आहे लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीम लाइन फ्लो लॅमिनार म्हणजे इट इज अ स्टेडी फ्लो लॅमिनार फ्लो म्हणजे काय आहे इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ऍडजसंट लेअर्स ऑफ फ्लुइड मूव विथ फॉर इच अदर काय म्हटलं होता हा एक असा स्टेडी फ्लो आहे कॉन्स्टंट फ्लो आहे की ज्याच्यामध्ये ऍडजसंट लेअर्स म्हणजे एकमेकाला घासून असलेले जे लेअर्स आहेत ऑफ फ्लुइड मूव स्मूथली फॉर इच अदर एकमेकांचे असलेले लेअर्स कसे होतात स्मूथली मूव होतात त्यानंतर पुढे आहे टर्ब्युलंट फ्लो आता टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट बघा टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय म्हणतो आपण इट इज अ फ्लो म्हणजे जो टर्ब्युलंट होतो तो इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट सो दॅट देर इज अ नो स्टडी फ्लो त्यामध्ये तिथे कसलाही स्टडी फ्लो नाही अँड फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली आणि त्याचा जो फ्लो पॅटर्न आहे तो कंटिन्युअस चेंजेस होतो जसं की आता एकदम अचानक आलेलं पाणी त्याला आपण काय म्हणू शकतो टर्ब्युलंट फ्लो जे काही स्टडी असणार आहे का नाही तसं असणार आहे इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट त्याचा फ्लो रेट जास्त असेल की ज्याच्यामुळे देर इज अ नो स्टडी फ्लो आणि फ्लो पॅटर्न कंटिन्युअसली काय होणार आहे चेंज होणार आहे तर त्यानंतरचा नेक्स्ट आपला आहे हा एक क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघा डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो याच्यामधलं आपल्याला असणारं डिस्टिंग्विश विचारलं जाऊ शकतं बघा काय काय आहे डिस्टिंग्विशमध्ये काय आहे बघा स्ट्रीमलाइन आणि टर्ब्युलंट फ्लो तर काय म्हटलं आपण स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोच्या मध्ये असणारं डिफरन्शिएशन फर्स्ट पॉईंट काय म्हटलं बघा द स्मूथ फ्लो ऑफ लिक्विड विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अ स्ट्रीमलाइन फ्लो हे बघा स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय म्हटलं आपण द स्मूथ फ्लो असं आहे स्मूथ फ्लो आहे ऑफ लिक्विडचा विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी की ज्यांची व्हेलॉसिटी सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा काय असते कमी असते त्याला आपण काय म्हणतो स्ट्रीमलाइन फ्लो असं म्हणतो स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय द स्मूथ फ्लो ऑफ लिक्विड विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी आता क्रिटिकल व्हेलॉसिटी याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी पर्यंत त्याची व्हेलॉसिटी मेंटेन असेल त्याच्या बियॉन्ड जर गेलं की ज्याच्यामुळे काय होणार आहे पर्टिक्युलर व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हॅल्यू जर व्हेलॉसिटी झाली तर त्याला आपण काय म्हणतो क्रिटिकल व्हेलॉसिटी टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय आहे बघा द इरेग्युलर अँड अनस्टडी फ्लो इरेग्युलर आहे फ्लो आणि अनस्टडी आहे फ्लुइडचा व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज टर्ब्युलंट फ्लो आता काय म्हटलं बघा टर्ब्युलंट फ्लो मध्ये तर तो कसा आहे इरेग्युलर आहे आणि अनस्टडी फ्लो आहे टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय म्हटलं इरेग्युलर अँड अनस्टडी फ्लो ऑफ अ फ्लुइड देन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अ टर्ब्युलंट फ्लो ओके स्ट्रीमलाइन फ्लो झाला टर्ब्युलंट फ्लो झाला सेकंड काय आहे बघा सेकंड आहे इन अ स्ट्रीमलाइन फ्लो व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ऍट अ गिव्हन पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट काय म्हटलं स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये त्याची असणारी जी काही व्हेलॉसिटी असेल फ्लुइडची दिलेल्या पॉईंटसाठी काय असते कॉन्स्टंट असते कारण तो स्ट्रीमलाइन आहे तर टर्ब्युलंट फ्लो मध्ये बघा इन अ टर्ब्युलंट फ्लो द व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ऍट एनी पॉइंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट टर्ब्युलंट फ्लो मध्ये मात्र त्याची असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट नाही टू स्ट्रीमलाइन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट दे आर ऑलवेज पॅरल आता टू स्ट्रीमलाइन्स म्हणजे जे असणार लाइन्स आपण म्हणतो फ्लो लाइन्स आता हे जे टू स्ट्रीमलाइन्स आहेत फ्लो लाइन्स आहेत कॅन नेव्हर इंटरसेक्ट ते एकमेकांच्या मध्ये इंटरसेक्ट होत नाही टू स्ट्रीमलाइन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट दॅट इज दे आर ऑलवेज पॅरल असतात ह्याच्यामध्ये काय सांगितलं
ह्याच्यामध्ये काय म्हणतो बघा, इन अ टर्ब्युलंट फ्लो, टर्ब्युलंट फ्लोच्या बाबतीमध्ये जर विचार केला, ऍट सम पॉइंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ह राइज टू एडीज. टर्ब्युलंट फ्लोचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, टर्ब्युलंट फ्लो मध्ये काही अशा पॉइंट्सला ऍट सम पॉइंट्स द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन. त्याचं असणारं जे फ्लुइड आहे त्याला काय असतं, रोटेशनल मोशन विच गिव्ह राइज टू एडीज. त्याच्यामध्ये काय तयार होतात, एडीज तयार होतात. म्हणजे जसं की आपण भुवरे वगैरे म्हणतो पाण्यामध्ये तयार होतात, सेम हे टर्ब्युलंट फ्लो मुळे कशामुळे शक्य होतं, टर्ब्युलंट फ्लो मुळे. इकडे काय म्हणतो आपण, टू स्ट्रिंग लाइन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट, म्हणजे दे आर ऑलवेज पॅरलल. इथे काय म्हणतो आपण, इन अ टर्ब्युलंट फ्लो ऍट सम पॉइंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ह राइज टू एडीज. नेक्स्ट पॉइंट आपला काय आहे, स्ट्रीमलाइन फ्लो ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी अज्युम टू बी डिवाइडेड इंटू नंबर ऑफ प्लेन्स लेयर्स. आता स्ट्रीमलाइन फ्लो जो आहे एखाद्या प्लेन सरफेस वरून होणार, त्याला काय म्हटलं पाहिजे, कॅन बी अज्युम टू बी डिवाइडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. ओके, इथे काय आहे, फ्लो ट्यूब लूजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन रँडम डिरेक्शन. थोडक्यात स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय आहे, एक अज्युम्ड ट्यूब, म्हणजे असं समजायचं की नंबर ऑफ काय आहे त्याच्यामध्ये पॅरलल लेयर्स आहे. तर टर्ब्युलंट फ्लो कसं आहे, इट लूजेस इट्स ऑर्डर, एकदा फास्ट जाईल, एकदा कमी मूव्ह होईल, किंवा त्याची डिरेक्शन फास्ट असेल, म्हणजे त्याची ऑर्डर जी आहे ती तो लूज करेल. अँड पार्टिकल्स मूव्ह इन अ रँडम डिरेक्शन, ते पार्टिकल्स रँडम डिरेक्शनमध्ये मूव्ह होतील. पहिल्यांदा आपण म्हणतो फ्लुइड सीज इन मोशन. आता पहिलाच पॉईंट या टॉपिकचा आपण बघितला बाळांनो, फ्लुइड्स ऍट रेस्ट असेल तर त्याला आपण हायड्रोस्टॅटिक्स म्हणतो. तेच फ्लुइड्स जर मोशनमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोडायनॅमिक्स. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं, द फ्लो ऑफ वॉटर थ्रू अवर टॅप्स किंवा कुकिंग गॅस थ्री ट्यूब्स. गॅस घरातला गॅस सिलेंडर असेल, ट्यूब्समधून फ्लो होतो, फ्लुइड्स इन मोशन आहे. त्यानंतर फ्लो ऑफ वॉटर थ्रू रिव्हर, हा रिव्हरमध्ये म्हणजे काय, तर नदीमधून जाणारा जो काय वॉटरचा फ्लो आहे किंवा कॅनलमधून जाणारा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर फ्लुइड्स जर मोशनमध्ये असेल तर त्याचे डेफिनेशन दिलेले आहे, द ब्रँच ऑफ फिजिक्स. कसली ब्रँच ऑफ फिजिक्स, विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इज इन मोशन, इट इज कॉल्ड एज अ हायड्रोडायनॅमिक्स. मग आता ह्याच्यामध्ये आपण फ्लो लाईन आहे, फ्लो ट्यूब आहे, ओके, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे. फ्लो लाईन्स आणि फ्लो ट्यूब आपण जे म्हणतो ते. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे, स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो म्हणजे काय म्हटलं, मेजरेबल प्रॉपर्टी. काय आहे, एक मेजरेबल प्रॉपर्टी सच एज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट ओव्हर अ टाइम. काय म्हटलं आपण, मेजरेबल प्रॉपर्टी सच एज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट ओव्हर अ टाइम. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, फ्लो लाईन. इट इज द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल. फ्लो लाईन म्हणजे काय आहे, इट इज द पार्ट ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मूव्हिंग फ्लुइड. त्यानंतर आहे स्ट्रीम लाईन. त्यानंतर काय आहे, स्ट्रीम लाईन. इट इज अ कर्व. स्ट्रीम लाईन म्हणजे काय आहे, एक असा कर्व आहे तो जो टँजेंट ऍट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डिरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऍट दॅट पॉइंट. सो स्ट्रीम लाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर अ स्टेडी फ्लो. फ्लो ट्यूब, फ्लो ट्यूब म्हणजे काय हो, तेव्हा स्ट्रीमलाइन म्हणजे काय, असा कर्व की ज्याचा टँजंट एखाद्या पॉइंटला जर असेल त्या फ्लोमध्ये, तर तो कुठल्या डिरेक्शनमध्ये असतो, त्याच्या व्हेलॉसिटीच्या डिरेक्शन असतो ऑफ द फ्लो ऍट दॅट पॉइंट. सो स्ट्रीमलाइन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल. स्ट्रीमलाइन्स आणि फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर अ स्टेडी फ्लो. फ्लो ट्यूब, फ्लो ट्यूब म्हणजे काय हो, इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो ऑफ लाईन्स. फ्लो ट्यूब म्हणजे काय, इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो ऑफ लाईन्स बाउंडेड बाय इमॅजिनरी वॉल. So fluids in adjacent flow tubes cannot mix. Can the laminar flow become streamlined flow? It is a steady flow in which adjacent layers of the fluid move smoothly over each other. Laminar flow. Adjacent layers, ekmekamadhye kashe smoothly move hot astat. Mhanun tyala apan laminar flow asa mhanto. Tyanantar he turbulent flow. Ata ha kasa ahe? Tar it is a flow at a very high flow rate. It is a flow at a very high flow rate so that there is a no steady flow and flow pattern changes continuously. म्हणजे disorderness असतो. turbulent flow fast येतो, ठीक आहे, याच्यामुळे असते दरडी कोसळणे, घर पडणे वगैरे, जिथं पूर आलेला आहे. पण आता turbulent flow असेल तर ह्या घटना होऊ शकतात. त्यानंतर आपण काय त्याचं डिफरेन्शिएशन केलं, स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये. स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय म्हटलं, स्मूथ फ्लो आहे.
of liquids with velocity smaller than certain critical velocity. Turbulent flow कसा है तो irregular and unsteady flow. Turbulent flow कसा है irregular and unsteady flow of fluid when its velocity increases beyond critical velocity is called as turbulent flow. Second क्या मतलब अपन इन स्ट्रीमलाइन फ्लो velocity of fluid at a given point is always constant. Turbulent flow क्या मतलब अपन velocity of fluid at any point does not remain constant. स्ट्रीमलाइन मधे constant flow असणार आहे. ओके सो इथं काय कॉन्स्टंट फ्लो नाही. टू स्ट्रीमलाइन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट, दे आर ऑलवेज पॅरल. दोन स्ट्रीमलाइन्स एकमेकांमध्ये कधी इंटरसेक्ट होत नाही, त्या पॅरल असतात. तिथे काय म्हटलं, इन टर्ब्युलंट फ्लो ऍट सम पॉइंट द फ्लूइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ज राइज टू एडीज. त्यामध्ये ज्यामध्ये एडीज निर्माण होतात. स्ट्रीमलाइन फ्लो ओवर अ प्लेन सर्फेस कॅन बी अज्युम्ड टू बी डिवाइडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. बघा, स्ट्रीमलाइन फ्लो ओवर अ प्लेन सर्फेस can be assumed to be divided into number of planes of layers. Streamline flow जो आहे, streamline flow, plane surface वरचा, आपण काय समजायचं आहे, can be assumed to be divided into number of plane layers, म्हणजे असा बनलेला आहे. तर इथं काय म्हणतो आपण, a fluid tube loses its order and particles move in a random direction. ते कसं इफेक्ट असतं. ओके, तर हा आपला पॉइंट मेकॅनिकल प्रोसेस ऑफ फ्लुइड्स मधला झालेला आहे. धन्यवाद.